नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी पूनम चौगुले आणि आता नजर टाकूया दिवसभरातील ठळक घडामोडींवर। केंद्र सरकारच्या कृषी विषयक विधेयकांना देशातील विविध शेतकरी संघटनांचा विरोध। जिल्ह्यात ठिकठिकाणी विधेयकाची होळी। राज्यात विधेयक लागू करणार नसल्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा। घरगुती भांडणातून पतीकडून पत्नीचा निर्घृण खून। पन्हाळा तालुक्यातील माले इथली घटना। मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचा निषेध करून महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब। कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झाली कमी। 24 तासात नवीन 361 कोरोना पॉझिटिव्ह। 563 जणांना डिस्चार्ज तर 17 जणांचा बळी। आणि आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीच्या बळावर नवा इतिहास निर्माण करणारे 16 भाषांमध्ये तब्बल 40,000 अधिक गाणी गायलेले SP बालसुब्रमण्यम काळाच्या पडद्याआड।